नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, आज आपण सोयाबीनपासून मस्त अशी एक रेसिपी बनवणार आहोत। एकदम छान लागते मैत्रिणींनो ही रेसिपी, नक्की तुम्ही करून बघा। आणि अगदी दिसायला तेवढीच छान दिसते, तेवढीच टेस्टी पण आहे। एकदम तुमचं मटणाचं कालवण पण फेल, म्हणजे जे खात नसेल त्यांच्यासाठी हे ऑप्शन आहे बघा। तर इथे बघा, सोयाबीन आपल्याला गरम पाण्यामध्ये, पाणी पहिलं गरम करायचं आहे मैत्रिणींनो। त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। तर मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे सोयाबीन त्याच्यामध्ये 5 ते 6 मिनटासाठी मैत्रिणींनो गरम पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे। आणि झाकण ठेवून आपल्याला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे एकदम फुलले पाहिजे। गरम पाण्यात टाकले ना एकदम मस्त फुलतात मैत्रिणींनो। आणि फुलल्यानंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत मैत्रिणींनो। त्याच्यामध्ये म्हणजे पाण्याचा अंश बिलकुलही राहिला नाही पाहिजे। तर इथे बघा, मी 2 ते 3 पाण्याने मस्त असं सोयाबीन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। बिलकुल त्याच्यामध्ये एकदम पिळून घ्यायचे, घट्ट पिळून घ्यायचे मैत्रिणींनो सोयाबीन। तर इथे बघा, मी कढई ठेवून घेतलेली आहे। आणि कढईमध्ये थोडं मी तेल टाकून घेतलेलं आहे, तेल गरम होऊन द्यायचं मैत्रिणींनो। तर इथे बघा, तेल आपलं मस्त असं कडकडीत गरम होऊन द्यायचं मैत्रिणींनो, म्हणजे आपल्या कढईला ते चिपकणार नाही। इथे बघा, सोयाबीन एकदम स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे। आणि एकदम त्याच्यामध्ये जरा पाण्याचा अंश मी ठेवलेला नाही बघा। आता हे तेलावरती आपल्याला 1-2 मिनटासाठी मैत्रिणींनो फुल गॅसवर जे सोयाबीन आपण धुतलेले होते ते परतून घ्यायचे आहेत आपल्याला। तर गॅस मी फुल ठेवलेला आहे। तर काय होतं, आपण पूर्ण पाणी, आपण जेव्हा याच्यातलं पूर्ण पाणी काढून घेतो, आपण जो मसाला बनवणार आहे ना मैत्रिणो, तो मस्त असा ते म्हणजे पूर्ण सोयाबीनच्या आतपर्यंत मसाला हा जातो। आणि पाण्याचा अंश राहिला ना एकदम, म्हणजे असं खायला पण छान नाही लागत, पाणी लागतं म्हणजे बेचव लागतात मैत्रिणींनो। त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण त्याच्यातलं पाणी काढून नंतर आपल्याला तेलावर मस्त फुल गॅसवर असा कलर पलटेपर्यंत भाजून घ्यायचे आहे मस्त असं, म्हणजे त्याचा स्मेल पण येत नाही मैत्रिणींनो। त्याच्यामुळे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, कारण आपल्याला हे ग्रेव्हीमध्ये टाकायचे आहे, नंतर ग्रेव्हीचा पण म्हणजे वास यायला नको म्हणून त्याच्यामुळे सांगते। स्वच्छ आपल्याला पहिले धुवून मस्त तेलावर परतून घ्यायचे आहे 1 मिनटासाठी फुल गॅस ठेवून। तर बघा, इथे मस्त असं कलर पण मस्त आलेला आहे, थोडेसे ब्राउनिश झालेले आहेत। आणि मैत्रिणी ही रेसिपी नक्की तुम्ही एकदा ट्राय करा, एकदम भन्नाट लागते, खूप छान लागते मैत्रिणींनो। मुलांना तर खरंच खूप आवडणार मैत्रिणींनो। तर मी काढून घेतलेले आहे, त्याच कढईमध्ये बघा मी तेल टाकून घेत आहे। मस्त असे कलर पलटेपर्यंत आपण तेलावरती परतून घेतलेले सोयाबीन एका ताटामध्ये बाजूला आपण काढून घेतलेले आहे। तर कढई ठेवून तेल टाकून घेतले मैत्रिणींनो। तर आपल्याला एक तेजपत्त्याचं पान टाकलं आहे बघा, मी तेजपत्ता टाकून घेतला आहे। आणि दालचिनीचे 2 तुकडे टाकले, त्याने काय होतं, आपण जे सोयाबीन बनवतो ना त्याला मस्त असा सुगंध येतो मैत्रिणींनो दालचिनीने, खूप मस्त अशी ग्रेव्ही लागते मैत्रिणो। तर मी बनवली म्हणून, म्हणजे मी स्वतः खाऊन बघितली म्हणून म्हटलं आपल्या मैत्रिणींना बनवून दाखवावी, त्या पण बनवतील। तर इथे मी 2 मोठे कांदे घेतलेले आहेत मैत्रिणींनो। कांदा चिरला वगैरे काय नाही, मी डायरेक्ट थोडासा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे, म्हणजे एकदम बारीक अशी पेस्ट वगैरे नाही केली, थोडासा जाडसरच ठेवलेला आहे। तर तेलामध्ये बघा, आता कांदा टाकून घेतलेला आहे, कांदा मस्त असा परतून घ्यायचा मैत्रिणींनो, मस्त असा ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। तर इथे बघा, मी कांदा परतते, तोपर्यंत एक मी दुसरा मसाला वाटून घेते, तो मी तुम्हाला दाखवते। तर इथे मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला। तर मीठ टाकल्यानंतर आपल्याला परत 1 मिनटासाठी परतून घ्यायचं आहे मैत्रिणींनो। आणि सोयाबीन जे काढलेलं होतं ते एक साईडला आपल्याला म्हणजे ठेवून द्यायचं आहे। तर इथे बघा, आपला इथे कांदा परततो आहे। आणि जो मसाला वाटलेला होता मैत्रिणींनो तो मी तुम्हाला दाखवते, त्या मसाल्यामध्ये मी काय काय घेतलेलं आहे। मस्त लागतं, एकदम टेस्टी होते ही रेसिपी, नक्की एकदा तुम्ही ट्राय करून बघा मैत्रिणींनो। तर आपला इथे कांदा परतून झालेला आहे, कांदा परततो आहे आपला। आणि त्यानंतर हा बघा, मी तुम्हाला बोलली की मसाला याच्यामध्ये काय काय घेतलेला आहे मैत्रिणींनो, हा एकदम बारीक वाटायचा आहे आपल्याला हा मसाला। तर मैत्रिणींनो, ह्या मसाल्यामध्ये मी घेतलेले अद्रक लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, आणि त्यानंतर मी 2 मोठे टोमॅटो घेतलेले आहे। म्हटलं सगळं वेगळं वेगळं वाटण्यापेक्षा अद्रक लसूण वेगळं वाटायचं, टोमॅटोची प्युरी वेगळी वाटायची, त्याच्यामुळे मी कोथिंबीर, अद्रक लसूण, टोमॅटो एकत्रच वाटून घेतलेलं, एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतलेली मैत्रिणींनो। आणि ते पण आपल्याला मस्त असा कांदा जो अगोदर टाकलेला होता, कांदा हा वाट म्हणजे मसाला मी नंतर वाटलेला टाकलेला आहे, टोमॅटो, अद्रक लसूण, कोथिंबीर आपल्याला मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे।
तर इथे बघा आपला जो मसाला मी टाकलेला होता मस्त असा तेल सुटलेलं आहे मैत्रिणींनो, आणि त्यानंतर मी टाकलेली हळद टाकून घ्यायची आपल्याला, आणि आपल्याला खूप सारे गरम मसाले धना जिरा पावडर वगैरे असा काही याचा वापर करायचा नाही मैत्रिणींनो, नाहीतर खूप असं गरम मसाल्याची आणि खाल्ल्यानंतर जळजळ होते, त्यामुळे एकच मसाल्याचा मैत्रिणींनो वापर करा या सोयाबीन रेसिपीमध्ये। कोणी कोणी धना जिरा पावडर, गरम मसाला, चिकन मसाला हे सगळे मसाले बिलकुल टाकू नका, तुमच्याकडे एक तुमचा जो घरगुती मसाला असेल ना त्याचाच मैत्रिणींनो वापर करा। तर मग बघा आपला कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण, कोथिंबीर मस्त असं आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे मैत्रिणींनो, आणि त्यानंतर हा मसाला मी टाकत आहे माझा घरगुती मसाला आहे कांदा खोबऱ्याचा, याच्यामध्ये सगळे गरम मसाले धना जिरा पावड म्हणजे सगळं आहे याच्यामध्ये, सगळं टाकलेलं आहे याच्यामध्ये, त्याच्यामुळे मी दुसऱ्या गरम मसाल्यांचा वापर करत नाही, कारण कसं मग खूप गरम मसाल्यांचा वापर केला ना तर आपण काही पण बनवलं ना त्याच्यात जास्त म्हणजे त्रास होतो नंतर खाल्ल्यानंतर, त्याच्यामुळे जास्त गरम मसाल्यांचा पण वापर करू नका। तर इथे बघा मी माझा 1.5 चमचा घरगुती मसाला आहे तो टाकून घेतलेला आहे मैत्रिणींनो, मस्त आपल्या मसाल्याला असा कलर आलेला आहे, तेल पण सुटलेलं आहे मसाल्याला, आणि जे आपण तेलावरती सोयाबीन परतून घेतले होते तर ते आता मसाल्यामध्ये मस्त असे सुके होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। तर बघा आपल्या सोयाबीनला पूर्ण असा मसाला लागला पाहिजे मैत्रिणींनो। मैत्रिणींनो ही रेसिपी जेवढी दिसायला छान दिसते ना तेवढी ते म्हणजे चवीला तर एकदम भन्नाट आहे मैत्रिणींनो, मी परत सांगते नक्की एकदा तुम्ही ट्राय करा ही रेसिपी। तर बघा कलर केवढा मस्त दिसतो आहे मैत्रिणींनो, आणि एकदम टेस्टीला एकदम भारी एकदम टेस्टी लागते मैत्रिणींनो, म्हणजे मला खूप आवडली म्हणून म्हटलं तुम्हाला सांगावं। तर इथे बघा आपलं सोयाबीन छान मस्त पर मसाल्यामध्ये परतून झालेलं आहे, आता त्यानंतर तुम्हाला किती ग्रेव्ही आणि सुक्की पण मैत्रिणींनो तुम्ही अशी बनवू शकता, सुक्की पण छान लागते कारण कसं सोयाबीन आपण शिजवलेलं आहे, थोडंसं वाफ देऊन झाले ना की सुके पण छान लागतात, पण आपल्याला याला थोडीशी ग्रेव्ही पकडायची आहे म्हणजे भाताबरोबर चपातीसोबत तुम्ही भाकरीसोबत ही म्हणजे खाऊ शकता। तर इथे बघा खूप सारी ग्रेव्ही नाही, थोडंसं पाणी टाकून आपल्याला ग्रेव्ही पकडायची आहे मैत्रिणींनो। तर बघा इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि दुसरं वाटप टाकायची काही गरज नाही, छान कांदा टोमॅटोनी म्हणजे चांगली घट्टी आपली रस्सा तयार होतो। तर इथे बघा मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाणी टाकल्यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी कमी गॅसवर मैत्रिणींनो शिजून घ्यायचं आहे। तर इथे मी पाणी टाकून मिक्स करून घेते एकदा, तर इथे बघा मिक्स करून घेत आहे मी, आता त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून तुम्हाला किती पाहिजे त्याप्रमाणे टाकून घ्या। तर इथे बघा मग आता मी झाकण ठेवून 1 ते 2 मिनटासाठी मस्त कमी गॅसवर, कारण कसं जे सोयाबीन आपण टाकले त्याला पूर्ण आतमध्ये मस्त आपलं जी ग्रेव्ही बनवली त्याचा स्वाद गेला पाहिजे मैत्रिणींनो, इतपत आपल्याला शिजून घ्यायची आहे। तर बघा आता मी झाकण ठेवून घेते आणि 1-2 मिनटासाठी आपल्याला कमी गॅसवर ठेवून मी शिजायला ठेवून देत आहे मैत्रिणींनो। मैत्रिणींनो तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून बघतात नक्की मला एक कॉमेंट करून सांगत जा मैत्रिणींनो, खूप छान तुम्ही प्रतिसाद देत आहेत माझ्या व्हिडिओंना, खरंच खूप छान छान कॉमेंट्स पण करताय, तुम्हाला माझे व्हिडिओ खरंच खूप मनापासून आवडतात मैत्रिणींनो। तर खरंच तुमचे परत एकदा मी धन्यवाद मानते आणि असाच सपोर्ट राहू द्या मैत्रिणींनो तुमचा माझ्याबरोबर। तुम्हाला माझ्या रेसिपी कोणत्या बघायला आवडतील ते पण मला नक्की कॉमेंट करून सांगा। तर बघा इथं आता मी झाकण ठेवून घेत आहे आणि 2 ते 3 मिनटासाठी कमी गॅसवर मस्त असं आपल्याला शिजून द्यायचं आहे। सोयाबीन तर शिजलेलं आहे पण जो आपण मसाला वगैरे सगळं मिक्स करून ते व्यवस्थित एकजीव झाला पाहिजे म्हणजे। तर आता बघा मी तुम्हाला झाकण खोलून दाखवते मैत्रिणींनो, अप्रतिम कलर तर इतका सुंदर आलेला आहे ना मैत्रिणींनो, बापरे एकदम भन्नाट असा कलर पण आलेला आहे बघा, आणि सोयाबीन पण मस्त असं मसाल्यांमध्ये शिजलेलं आहे। तर इथे बघा मस्त आता आपल्याला वरून टाकायची आहे कोथिंबीर टाकून घ्यायची मैत्रिणींनो, आणि मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की एक कॉमेंट करून सांगा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, व्हिडिओ थोडा जरी आवडला तर चॅनलला प्लीज माझ्या सबस्क्राईब पण करा मैत्रिणींनो। तर कशी वाटली रेसिपी नक्की मला एक कॉमेंट करून सांगा आणि तुम्ही पण माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा ही रेसिपी, तुम्ही कशाबरोबर भाताबरोबर गरम गरम चपातीसोबत एकदम भारी लागते मैत्रिणींनो। तर बघा किती मस्त असा कलर आणि तेवढीच सुंदर आणि तेवढीच खायला पण अप्रतिम आहे मैत्रिणींनो,
नक्की करून बघा एकदा तुम्ही। तर आता आम्ही जेवायला बसतो, गरम गरम घेते, आता जेवायला बसतो आहे आम्ही सगळे। तर आता एका वाटीमध्ये मी काढून घेत आहे मैत्रिणींनो, तर म्हणजे कोणाला म्हणजे असं पूर्ण हे खराब नाही होत म्हणून एका वाटीमध्ये मी काढून घेते। तर बघा मैत्रिणींनो किती मस्त दिसते, एकदम छान दिसते आणि शिजलेली पण मस्त आहे एकदम ग्रेव्ही। कसा वाटला व्हिडिओ? लाईक, शेअर, सबस्क्राईब। बाय।